ಮೇಲೆ ಸುದ್ಧ ಆಶ್ಚರ್ಯ ಮಾಡ್ತಾರ. ಅವು ಅಂತಾರ ಮುಂದ ಬಂದೆ ಫುಲ್ ನಕಾ ಕುಸ್ಕೊಳ್ಳಿ ಸುಮ್ಮನೆ ಬಾರ ಮನೆ ಫುಲ್ವಾ ಈ ಸರಿ ತಾಳ್ಯಾಂಚಿ ವಾಕ್ಯ ಶಿವಾಯ್ ತುಮಚ್ಯಾಸಾರಖ್ಯ ಹೋಗ್ತಾ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾ ಆಮಚ್ಯಾ ಬರ್ತೈತಿ ದಾರ ನಾ ದಖಲ್ ಆಮೇಲೆ ಲಹಾನ್ ಝಾಲೋ ಅಪ್ಪಯಾಂತ ಮುನ್ಹಾ ಸಗಳ್ಯಾಂಚಾ ಆಮಾರ ಭಾಗ ಆಣಿ ತುಮ್ಹಿ ಮೋಠೆ ಮ್ಹಣೂನ್ ಆಮಾರಾ ಭಾಗಪಟ್ಟಿ ಮಳಚ್ಯಾ ಅಧಿಕಾರಿ ತುಮ್ಚಾ ಅವರು पण मी सांगतो बघा काही प्रत्यय जाते आता माझंच पाहना लहानपणी खूप उन्हाळायचो नवे कपडे म्हणजे मला शिक्षा वाटायची. तुम्ही सांग कपड्यांसाठी आम्ही आमच्यासाठी कपडे पण आईच्या शिस्तीला व स्वच्छतेला हे पकडायला हवं ना. कपडे मळवू नकोस लोळू नकोस त्रास पाडशील वगैरे वगैरे वगैरे. आता मन स्वप्न खेळतात ना कपड्यांना हो कसं जपायचं. आम्ही म्हणजे काय शोकेस आहोत आजही कपड्यांच्या बाबतीत वंदनातच आहोत. फुल पॅन्ट घालून मुंबाबाद शाळेला जावं असं वाटतं पण शाळेला घडवण्याची शक्ती असते ना आणि कपड्यांचा रंग तो या मोठ्या मंडळीनेच पसंत करायचा. आम्ही म्हणजे काय प्रसूती घाबरत आहोत त्यांच्या तालावर नाचायला पण म्हणे स्वातंत्र्य कसलं कपाळाचं स्वातंत्र्य. घर नावाच्या पिंजऱ्यात जखम गेलो शाळा नावाच्या कारागृहात आपला हे पाद बंदिस्त. आता हेच पाहना पालेभाज्या मला मुळीच आवडत नाही पण आमच्या आई साहेबांना ते खपलं पाहिजे ना. मातोश्री होम साहेब घेऊन दिले म्हणून आमच्याकडे सकस सत्वयुक्त विटॅमिनयुक्त आहार असा फॅट आईचं बीट गाजर मुळा हे सगळं आलटून पालटून तोंडी लावायला असतंच आणि भेळ वसी मिसळ हे सगळं वर्ज्य आईचं हे कूळ आमच्या जिभेला रुचत नाही पण काय करणार आलिया भूमाशी मी अभ्यास किती केव्हा कसा करायचा हे आई साहेबांच्या सूचनेबरोबर करते. मी पडलं लहान म्हणून ताई दादांच्या कामाच्या कचाट्यात सापडतो. मी अभ्यासाला आईच्या मनाप्रमाणे बसलो तरी कटकट आहे लोटस काय गाढवासारखा. अरे ती चादर किती चुकली आणि त्या उपर असते का मुळीच नाही खिडकीतून बाहेर लोकवायचं नाही सायला दांडी मारायची नाही अभ्यासाच्या तासाला चित्र काढायचं नाही गोष्टीचं पुस्तक वाचायचं नाही राग आला तरी दाखवायचा नाही कोणाला धोकता वैसे वाटले अगदी हात शिवशिवले तरी हात सोडत बसायचं. आणि मोठी मंडळी इतके धाकात तो वंदनात ठेवते आणि म्हणे मर्यादा हवी. आता तरी पटकं तुम्हाला पहिलं स्वातंत्र्य खरं द्या मग घाला मर्यादा. धन्यवाद.